ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेतल्या बंडामागे शिंदे समर्थकांकडून अनेक कारणं सांगितली जात आहेत. गेल्या 2.5 वर्षात आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेचा वाढता हस्तक्षेप या बंडामागचं एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर तत्कालीन विरोधी पक्षानं त्यावेळेला आक्षेपही नोंदवलेला होता, पण खरंच ते बंडामागचं कारण आहे का पाहूया. युवासेनेच्या स्थापनेला जवळपास एक तप उलटून गेलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश झाला होता. सुरुवातीच्या काळात महाविद्यालयीन तरुणांच्या शैक्षणिक प्रश्नांवर युवासेनेनं आंदोलनं केली. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून विविध युवकांसाठी योजना राबवण्याचा प्रयत्न केला. खरं तर आदित्य ठाकरे यांचा आजवरचा राजकीय प्रवास विना अडथळा पार पडलाय. 2019 विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी आमदारकी लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली होती. प्रत्यक्ष निवडणूक लढवणारे ठाकरे कुटुंबातले ते पहिलेच ठरलेत. निवडणूक लढवताना त्यांच्यासाठी अत्यंत सुरक्षित असा वरळी मतदारसंघ निवडण्यात आला होता. त्यासाठी सचिन अहिर यांना पक्षात घेऊन शिवसेनेनं आदित्य ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग सोपा केला. आदित्य ठाकरे हे वरळीतून निवडून आल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. पुढे त्यांना मंत्रिपदाची संधी सुद्धा मिळाली. खरं तर त्यावेळी शिवसेनेतील अनेक नेते मंत्रिपदासाठी इच्छुक होते, पण आदित्य ठाकरे मंत्री झाल्यानंतर त्यांच्या युवा सेनेचं राजकीय वजन सुद्धा वाढलं. एकनाथ शिंदे पक्षाचे सिनियर नेते आहेत, पक्षासाठी अनेक वर्ष त्यांनी कष्ट घातले आहेत, वेळ दिलेला आहे. अशा माणसाला बाजूला सारून तुम्ही एक तरुण मुलगा जो आत्ताच राजकारणात आला आहे त्याला तुम्ही एकदम पुढे करता आणि पक्षाचं नेतृत्व करायला सांगता, ही निश्चितपणे जे पक्षातले सिनियर लोक आहेत, कुठलाही पक्ष असो, शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी भाजप, कुठलाही पक्ष असो, कोणालाही ते आवडणार नाही. युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या प्रशासनातल्या हस्तक्षेपाला भाजपच्या नेत्यांनी वारंवार आक्षेप घेतला होता, कारण अनेक प्रशासकीय बैठकांना वरुण सरदेसाई यांनी हजेरी लावली. आदित्य ठाकरेंमुळे सरकारमधलं त्यांचं वजनही वाढलं होतं. आदित्य ठाकरे यांचा पक्षातील वाढता प्रभाव लक्षात घेता शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांना ते खटकत होतं आणि लपूनही राहिलं नव्हतं. उद्धव ठाकरे यांनी ते करायला नको होतं, त्यांनी आदित्य ठाकरेंना मंत्री करायला नको होतं. म्हणजे एका मंत्रिमंडळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि लगेच मुलगा कॅबिनेट मंत्री हे फार बरोबर नव्हतं. म्हणजे आदित्य ठाकरेंना आणखी शिकायला वेळ आहे, त्यांनी आणखी कुठल्या पदावर काम केलेलं नाहीये. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री असणे महाराष्ट्राला स्वीकार. शिवसेनेतील आदित्य ठाकरे यांचं राजकीय वजन वाढल्यामुळे शिवसेना नेते आणि आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली होती. शिवसेनेतील बडे नेते बाजूला पडल्याची चर्चा वारंवार रंगली. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर शिवसेनेच्या काही आमदारांमध्ये नाराजी होती. पहिल्यांदाच निवडून आलेल्या आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद दिल्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांमध्ये धुसफूस वाढली. बंडाच्या निमित्तानं आता ही सगळी खदखद बाहेर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. निश्चितपणे त्यांना ज्या कष्टांनी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त कष्ट त्यांना करावे लागतील. आणि तुम्ही बघितलं तर एक राजकारणात अमित ठाकरे म्हणजे राज ठाकरेंचे चिरंजीव ते देखील आता सगळीकडे दौरे करतायत, फिरतायत. त्यामुळे आता ही दोन नेत्यांच्या दोन मुलांमधली लढाई म्हणूनही महाराष्ट्र या सगळ्या लढाईकडे बघेल. आता लोकांमध्ये थेटपणे मुक्तपणे जाणं फिरणं, आणि आपण जर बघितलं तर खूप इंदिरा गांधींपासून ते जगनमोहन रेड्डींपर्यंत अनेकांचे उल्लेख मी करू शकतो की जेव्हा जेव्हा सत्ता गेली तेव्हा लोकांमध्ये जाऊन या लोकांनी पुन्हा सत्ता खेचून आणली अशी अनेक उदाहरणं आहेत. मला असं वाटतं की लोकांमध्ये जाणं हे खूप छान असतं आणि विरोधाचा कालखंड हा त्यासाठी पण खूप चांगला असतो. या सगळ्या परिस्थितीवर ते कसे मात करतात ही येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. खरं तर नव्यानं आता पक्ष बांधणी करताना शिवसेना पक्ष नेतृत्वाला